नारायण मी असं सांगितलं तुला जी हिम्मत कशी झाली सगळं सांगायची काका मी तुम्हाला जे काही सांगितलं ते सगळं खरं आहे आणि मला आता ह्या स्थळाबाबतीत इंटरेस्टच राहिलेला नाही आणि मी बाबांनाही तसं कळवलेलं आहे काय म्हणाला बाजी त्यांनी सांगितलं की तू हे सगळं गोरखकाकांच्या कानावर घाल आणि ते जसं सांगतील तसंच कर सगळी जबाबदारी माझ्यावर टाकून निघून गेलाय बाजी गोरखकाका जगात त्यांचा तुझ्यावर सोडून दुसऱ्या कोणावरही विश्वास नाही त्यामुळे तुझा शब्द हा अंतिम शब्द असेल असंही सांगितलं मला चला नाही म्हणजे हे सगळं तू बाजीला सांगाल थोडी घाई केलीस नाही गोरा काका हे असं सगळं असेल ना तर मला नाही लग्न करायचं त्या घरात अगं नाही म्हणजे बघ नारायणी मी तुला जे काही सांगितलं ना ते सगळं खरं आहे आनंदी फडात होती तात्याने तो फड गजासाठी या गावात बोलवला कबूल म्हणजे आनंदी या गावात आल्यानंतर आम्हाला कळलं की ती दादाची मुलगी आणि नारायणीची सावत्र बहीण आहे या गावात ती आल्यानंतर वीर आणि तिचं प्रेम जमलं त्या दोघांचं लग्न झालं अगं कित्येक अवघड प्रसंगात गजानी स्वतः आनंदी आणि वीरची मदत केली आहे माहिती गजाचं वीरवर म्हणजे लक्ष्मणाचा रामावर कसं प्रेम आहे तसं प्रेम आहे आनंदी म्हणजे सीता आहे गजासाठी पण मग नारायणीने मला असं का सांगितलं बघ चंचला नारायणीचा सख्खा काका आहे त्यामुळे डिग्निटी सोडून नाही बोलू शकत नारायणीने तुला जे काही सांगितलं ना ते सगळं खोटं आहे काही तथ्य नाहीये त्याच्या हे बघ अगं गजा अतिशय चांगला मुलगा आहे मी गॅरंटी घेतो त्याची तो अतिशय चांगल्या चारित्र्याचा मुलगा आहे माझ्यावर विश्वास ठेव मी भेटू त्यांना भेटकी आज संध्याकाळी त्यांच्याकडे वेळ आहे का तुम्ही विचाराल विचारतो की यात काय एवढं फक्त चंचल एक काम करत तुम्ही दोघांना घरात नका भेटू मंदिरात भेटा म्हणजे तुम्हाला कसं मन मोकळेपणाने बोलता येईल एकमेकांना जाणून घेता येईल चालेल चालेल तुझ्या डोक्याला तेल लावते पण त्याचा काही उपयोग होणार आहे का नाही होणार आज मला शांत झोप लागेल तू शांतपणे विचार करून वागायला शिकावस म्हणून तेल लावतीये मी उलट आता मी जे काही करणार आहे ते शांत डोक्यानेच करणार झालं तुझं परत सुरू आता पुढच्या आयुष्यात तरी नीट वाग बाई आता माझ्या आयुष्यात काय राहिलंय ग पण माझ्या आयुष्यात जे करायचंय ना ते मी ठरवलंय ज्या दिवशी माझ्या मम्माने माझी साथ सोडली त्या दिवसापासून माझी लढाई मलाच लढायची असं मी ठरवलंय नारायणी हे बघ तुला खालून पुष्कळ पाणी गेलंय आता तरी नीट वागायला शीत बाई अरे वा काय माय लेकींच्या काय एवढ्या गप्पा चालल्यात नागना मी कधी तुझ्या खोलीत येऊन तुला विचारते का अरे वा नवरा बायकोच्या काय एवढ्या गप्पा चालल्यात विचारते का कधी अक्का मला माहितीये माझा फक्त अपमान व्हावा म्हणून तू हा टोमणा मारतीस पण काय ना तुम्ही कितीही टोमणे मारले तरी मी जे समाजसेवेचं व्रत हाती घेतलंय ना ते नाही सोडता येणार ना मला मी केलेला अपमान सहन करून तू अजूनही इथेच उभा आहेस म्हणजे तुला मला नक्कीच काहीतरी महत्वाचं सांगायचंय का नाही तुमच्या गप्पा चालू देत प्रायव्हेट
मी जातो. जातोस की सांगतोस? नाही काय, मला घाई आहे, तुमचं चालू दे. आता बोल. आता बोलावंच लागणार. काय ना, तुझ्या या लाडक्या नारायणीनं त्या चंचलाला देशमुखांच्या घराबद्दल काहीतरी सांगितलं आणि ते तिने गोरखला सांगितलं आणि या त्यांच्या चर्चेमुळे ती पोरगी जवळजवळ ते लग्न मोडायलाच निघाली. हा, तसा फोन सुद्धा केला होता तिने तिच्या वडिलांना. समाज कार्याच्या हेतूने मी गोरखच्या खोलीच्या बाहेर उभा होतो तेव्हा ऐकलं आणि समाज हिताच्या दृष्टीने लगेच तुला सांगायला आलो. काय ग हे नारायणी, का वागतेस अशी? कितीदा समजावलंय मी तुला? मामा ती चंचला बावळट आहे, तिला काय गरज होती गोरखाकाला हे सगळं सांगायची? पण मी तुला सांगितलं होतं ना की तू त्या मुलीला जाऊन हे सगळं सांगू नको, समजावलं होतं ना मी तुला, मग का नाही ऐकलंस माझं? मला खूप भीती वाटते, गोरख काका मला मारणार तर नाही ना? अम्मा कुठे चाललीयस? तुला शोधत गोरख तुझ्या खोलीत नक्की येईल, जाऊन बोलते त्याच्याशी. तू जे काय करून ठेवलंयस ते मीच निसरायला पाहिजे, नाही का? तू कुठे निघालीस? अक्कानी थांबायला सांगितलं ना तुला? गोरख काका आणि मम्मा मध्ये काय बोलणं होतं हे मला ऐकलंच पाहिजे, कारण गोरख काकाने मला घराबाहेर काढण्याची धमकी दिली, पण मी त्याला घराच्या बाहेर काढणार आहे, त्यासाठी मला तिथे गेलंच पाहिजे. मजा मजा चालली या घरात. गोरखच्या शेपटीवर पाय द्यायला निघाली, जे आईला नाही जमलं ते तू करतेस. माझ्या प्रिय पुतणीस हार्दिक शुभेच्छा. जय हो. तुम्ही करताय, तुम्ही या घरातले जावई आहात हे सगळं तुम्हाला शोभत नाही. हो, पण तरी तुम्ही किती नाही म्हणला तरी हे सगळं मला करणं तर भाग आहे. का? नारायणींनी पुन्हा सांगितलं की काय तुम्हाला हे सगळं करायला? हे बघा, ती असं काही करणार नाही, कारण या सगळ्यावरून गोरख तिला खूप बोललाय. हो नाही, गोरख काका ओरडल्यापासून तिने मारलं नाहीये मला, पण मनस्ताप फार देते, चिवीगाळ करते, रूम नीट स्वच्छ ठेवली नसेल तर आदळापट करते, त्यामुळे ती चिरडायच्या आधीच मी सगळं स्वच्छ करून ठेवतो. तुम्ही अक्का नारायणी कुठे? मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, तुम्ही या घराचे जावई आहात ही असली कामं करत जाऊ नका, स्वतःचा मान ठेवायला शिका. या तुम्ही. तुम्ही जावई आहात म्हणजे याला जावयाचा मान मिळायला लागला तर ह्या वाड्यात. वा, बरं याला जायला कशाला सांगितलं? अच्छा अच्छा, तुला वाईट वाटलं असतं ना मी याच्या समोर नारायणीला काही बोललो असतो तर. गोरख मुद्द्याचं बोल, काय काम आहे? नारायणी कुठे आहे ते सांगणार? काय नाही, तिचं जरा डोकं ताळ्यावर आणायचं आहे आत्ताच्या आत्ता. डोकं ताळ्यावर आणायचं असेल तर ते तुला माझं आणावं लागेल, नारायणीचं नाही. म्हणजे? म्हणजे असं की नारायणी फक्त निरोप्या होती, तिनी चंचलाला जे काही सांगितलं तो निरोप माझा होता. नाही, हे निरोप्या निरोप वगैरे जे काय आहे ना, मला काही घेणं देणं नाहीये त्याच्याशी. ज्या व्यक्तीने हे सगळं केलंय तिला ताळ्यावर आणायचंय. मी तुला पुन्हा एकदा सांगते गोरख, नारायणीनी चंचलाला जे काही सांगितलं त्याला मी जबाबदार आहे, कारण मला प्रामाणिकपणे असं वाटलं की त्या मुलीचं ज्या घरात लग्न होत आहे त्या घरातली सत्य परिस्थिती, त्या घरातली माणसं काय लायकीची आहेत, हे सगळं
तिला खरं काय ते कळावं आणि म्हणूनच मी नारायणी बरोबर तिला निरोप पाठवला. मला जो योग्य वाटला तो निरोप. अक्का मला एक सांग, तुला सगळ्यांची लग्न वगैरे लावायचा ठेका वगैरे घेतलास का? नाही रे बाबा, तो ठेका तू घेतलायस, समाजकार्य तू करतोस, मी नाही. याशी सरळ बोल, सरळ उत्तर दे. दुनियेचं भलं जेव्हा तू करतोस तेव्हा आम्ही तुला काही म्हणतो का? मग आता तू मला का जाब विचारतोस? अक्का काय चांगलं आणि काय वाईट आहे ना हे मला शिकवायची गरज नाहीये. का राग आला गोरख? तात्या काय लायकीचा माणूस आहे हे खर तर तू त्या मुलीला आणि तिच्या बापाला सांगायला हवंस. अरे ती लग्न करून त्या घरात जाते, तिच्यापासून हे सगळं का लपवतोयस तू? काय साध्य होणार आहे तुला या सगळ्यापासून? संधी देतोय म्हणून वाटेल ते बोलू नकोस. खरं बोलायला मी संधीची वाट बघत नाही. गोरख मला सांग, तात्या काय लायकीचा माणूस आहे हे तुला चांगलं माहिती, तरीही तुझ्या मित्राच्या मुलीचं लग्न तू त्या घरी करतोस का? या सगळ्यात तुझा नेमका काय फायदा आहे? अक्का माझ्या सहन शक्तीचा अंत बघू नकोस, नाही पुढचा मागचा काहीच विचार करणार नाही. प्रत्येक गोष्ट खूप विचार करून करतोस ना, मग आता त्या चंचलाचं लग्न तात्याच्या मुलाशी लावण्यात काय विचार केलायस मला कळेल? या फालतू प्रश्नांची उत्तरं द्यायची गरज नाहीये. तुला एवढंच सांगायला आलोय की असं काही पुन्हा घडलं तर परिणाम भयंकर होते. रक्षक जरा कुठं श्रीमंत वाण्याची आशा निर्माण झाली होती, काय झालं? आता माझ्या 12वी पास गजाला कुठल्या चांगल्या घरातला बाप आपली पोरगी देणार? अहो तुम्ही असा आरडाओरडा करून लगीन परत जुळून येणार आहे का? हो विशेष, मी जरा दुःख करतोय, जरा करू दे की मला. लोकांनी ऐकलं तर काय म्हणतील लोक? अरे आजूबाजूच्या लोकांना सांगा, हा तात्या कांद्यात चिरत होता म्हणून रडतोय. वाटळ वाटळ झालं माझ आणि माझ्या गजाच लय मोठ नुकसान झालं, कधीही भरून येणार नाही. अहो सुनबाई असं नसत. म्हणजे पास सांगतात सुनबाई सुनबाई सुरबाई लय केलं तुम्ही हे लग्न जुळवण्यासाठी, पण माझं नशीब फुटकण गजाच फुटकण द्यावा. काय झाले आणि कोणामुळं? तर नारायणीमुळं का केलं तिनं असं माझ्या? तात्या मिळेल भाऊजींना दुसरी सुंदर मुलगी? हा अरे सुंदर पोरगी मिळेल, पण सुंदर बाप कुठे मिळणार आहे? आर्थिक दृष्ट्या म्हणतोय मी. अरे काय कमी होती पोरीमध्ये? सुंदर पोरगी आहे, लक्ष्मी आहे, अपेक्षा काय? तर देखणा मुलगा पाहिजे, अजून काय हवं गजाला? एवढ्या श्रीमंत बापाची पोरगी गजाला का हो म्हणेल? तर तिला देखणा पोरगा आवडतो असा दुग्ध शर्करा योग जुळून आला होता आणि त्या नालायक नारायणीने मोडता घालून माझ्या स्वप्नांचा पारित का करू टाकले? फोन आला, मध्यस्थांचा फोन आलेला आहे. बोलणी फिचकटले ना फोन आलेला फोन असं मी काय बोलू. हॅलो हा मीच बोलतोय, फुटके नशी वाजत काय? हा काय काय म्हणताय?
शेट्टी सगळं सांभाळून घेतलंय. चंचल आणि बाजीरावच्या मरणाला गैरसमज दूर झालेला आहे. गणपती बाप्पा मोरया. लग्नापूर्वी नवरा बायकोने एकमेकांना समजून घेतलंच पाहिजे. आपल्या भूतकाळाविषयी एकमेकांना कल्पना दिलीच पाहिजे. हेच मी आणि मम्माने मिळून केलं आणि मला पुन्हा घराबाहेर काढण्याची धमकी दिली. नाही, मला एकदा गोरक्ष बोललंच पाहिजे. पिंजरा